खेळाच्या प्रशिक्षणासह पर्यावरणाचे धडे देत ध्येयवेळा प्रशिक्षकाने विद्यापीठातील ट्रॅकवरती नंदनवन फुलवले. पाहूयात या विषयीचा एमसीएनचा हा विशेष वृत्तांत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा विभागात क्रीडा प्रशिक्षक म्हणून सुरेंद्र मोदी यांनी 2010 पदभार स्वीकारला. त्यावेळी या जॉगिंग ट्रॅकची अवस्था अत्यंत वाईट होती व परिसरात पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. ट्रॅकच्या परिसरात खेळाडूंना सावलीत बसण्यासाठी एक झाडही नव्हते. ट्रॅकच्या चारही बाजूंनी ओस पडलेली खडकाळ जमीन. परंतु 2010 ते 2016 या 6 वर्षाच्या काळात आपले प्रशासकीय काम करून खेळाडू, रहिवाशी आणि पर्यावरण प्रेमींच्या सहभागातून त्यांनी या परिसरात 600 झाडे लावली. नुसती लावलीच नाही, ती जगवली सुद्धा. 6 वर्षापूर्वी ज्या मैदानावर ओसाड खडकाळ जमीन होती, आज ध्येयवेळा प्रशिक्षकाने लोकसहभागातून तिथे नंदनवन उभारले. या ॲथलेटिक ट्रॅकवर 600 झाडांपैकी 350 पेक्षा जास्त लिंबांच्या झाडांचा समावेश आहे. याशिवाय पिंपळ, वड, बांबू, सिसम अशा विविध प्रकारची झाडेही त्यांनी लावली. सध्या आपण आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा विभागात. या ठिकाणी आपण पाहू शकतात आपल्या पाठीमागे एक भव्यदिव्य अशी वनराई उभी केलेली आहे. ही वनराई येथील क्रीडा प्रशिक्षक मोदी सरांनी केलेली आहे. आपल्यासोबत ते आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांनी कशाप्रकारे या झाडांचं जतन केलेलं आहे आणि यांना काय कशाप्रकारे वाढवण्यात आलेलं आहे, अजून त्यांचं मानस काय. खेळाडू जे यायचे त्यांच्याकडून श्रमदानासाठी आपण हे मैदान पहिले साफसफाई सुरू केली आणि मैदानामध्ये फक्त 4 झाडं होते. सावलीला बसायला जागा नव्हती आणि मग सावली मिळावी या हेतूने इथं झाडं लावायला सुरुवात केली. या माध्यमातून आत्तापर्यंत साधारण 600 झाडं आपण इथं लावली. त्याच्यामध्ये जवळजवळ 300-350 झाडं हे फक्त लिंबाची आहेत, जे की सावली देणारी आहेत. आणि इथून पुढं यावर्षी आमचे डॉक्टर दुबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 100 झाडं लावण्याचा आमचा उपक्रम आहे. त्याचबरोबर आम्ही उन्हाळा तीव्र असल्यामुळे पक्ष्यांना अन्न, त्याच्याप्रमाणे त्यांच्यासाठी छोटे छोटे घरटे असा उपक्रम यावर्षी राबवला आहे. तसेच जगामध्ये ज्या पद्धतीने आता वनराई जी नष्ट होती, त्याचा परिणाम हा वातावरणावर होतो, त्याच्यामुळे भरपूर आम्ही इथे झाडं लावायचा अजून प्रयत्न केलेला आहे. ॲथलेटिक्स ट्रॅक हा भारतातील सर्वात मोठा ट्रॅक हा आपल्या विद्यापीठामध्ये आहे. त्याच्या बाजूला असलेल्या जागेचा उपयोग आम्ही जंगल रन करण्यासाठी केलेला आहे. साधारण आता 150 मीटरचा वनराई एका बाजूला उभी आणि तिथून आम्ही तो जंगल ट्रॅक तयार केलेला आहे. त्याच्यामुळे या ग्राउंडवर येणाऱ्या खेळाडूंना खूप भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळायला लागलं आहे आणि ट्रेनिंग खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागले. या झाडांबरोबरच त्यांनी पक्ष्यांचीही व्यवस्था केली आहे. प्रत्येक झाडांवर पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी आणि घरटे तयार केले आहे. फक्त एवढ्यावरच न थांबता मोदी यांनी ॲथलेटिक ट्रॅकवरच्या पाण्यावर वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग केलाय. या ट्रॅकवरून पावसाळ्यात वाहून जाणारे पावसाचे पाणी त्यांनी बोअरमध्ये साठवले. यातून 1000 लिटर पाण्याची बचतही झाली. यामुळे पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागलाय. आज त्या बोरिंगला भरपूर चांगलं पाणी आहे आणि जे बाकीचं पाणी आहे ते पाईपद्वारे जे आमच्या विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या तलाव बांधलेले त्याच्या तलावामध्ये ते हे केलं. तर यावर्षी उन्हाळा खूप असल्यामुळे तसं आमच्या विभागाला पाण्याची काही कमतरता नाही, पण तरी झाडं जगवण्यासाठी खूप आम्हाला यावर्षी श्रम करावे लागले. या परिसरात सकाळी वॉकिंगला येणाऱ्या नागरिकांची सोय व्हावी म्हणून त्यांनी लावलेल्या झाडांमधून एक सुंदर जंगल ट्रॅक तयार केली आहे. जर एक प्रशासकीय अधिकारी आपले प्रशासकीय कामासोबतच 100 झाडे जगवू शकतो, तर मग आपण सर्वांनीही आपली जबाबदारी समजून जर झाडे लावली आणि ती जगवली, तर भविष्यात पर्यावरणाचा समतोल कधीच बिघडणार नाही, एवढे मात्र नक्की. काही वर्षापूर्वी हा जो भाग आहे, या भागात संपूर्ण खडक माती होती आणि ओसाड पडलेला हा भाग होता. परंतु एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या प्रयत्नाने हा भाग आता नंदनवन बनलेला आहे. या परिसरात 600 वेगवेगळ्या प्रकारची झाडे या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. आपलं प्रशासकीय कामासोबतच निसर्गाचं समतोल राखण्यासाठी यांनी इथे जवळपास 600 झाडं लावलेली आहेत आणि आज त्यांच्या या झाडांमधलं आपल्याला त्यांचं यश दिसून येत आहे. आता या ठिकाणी आपण पाठीमागे पाहू शकतो त्यांनी झाडं तर लावली, शिवाय पक्षींना, चिमण्यांना पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी खाद्यही ठेवण्यात आलेलं आहे. अशाच प्रकारचं जर आपलं प्रशासकीय काम आटोपून जर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावण्याचा प्रयत्न जर प्रशासकीय आधाराने केलात, तर नक्कीच आपल्याला निसर्गाचा समतोल राखता येईल. कॅमेरामन आथर चिसी सोबत मी सचिन जिरे, MCN News, औरंगाबाद.
जागृती मंच महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं आज क्रांती चौक इथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सृष्टीची हिरवळ म्हणजे निसर्गाची भावपूर्ण मुद्राच. ही हिरवी सृष्टी आपण सर्वांच्या जीवाभावाचा अंतरात्मा आहे. खरं तर वृक्ष म्हणजे जीवन, परंतु तासभर ऑक्सिजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो, मग आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र आपण कत्तलच करतो ना. म्हणूनच संत परंपरा आपल्याला सांगते की वृक्षवल्ली आम्हा सोयरे. म्हणून आज पर्यावरण दिनानिमित्त क्रांती चौक या ठिकाणी जागृती मंच महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वृक्षदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण जवळपास 1000 झाडे दान करण्यात आली. यावेळी प्राध्यापक भारती भांडेकर, प्राध्यापक हेमलता लखमल, प्राध्यापक विद्या पाटील, सविता कुलकर्णी, स्नेहा गुंडेवार, शुभदा पवार, भारती पवार, अर्चना वैद्य, अंजली कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. हे वृक्षारोपण रयत सर्वांगीण विकास संस्था व उत्कर्ष बहुउद्देश सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या परिसरात रयत व उत्कर्ष संस्था वर्षभरामध्ये 1000 झाडांचं वृक्षारोपण करणार आहेत. यावेळी संजय बनसोडे, कृष्ण बनकर, प्राचार्य किशोर साळवे, प्राध्यापक एन एम करडे, ॲडव्होकेट एन आर खंडाळे, ज्ञानेश्वर हनवते आदींची उपस्थिती होती.